मराठी भाषेच्या संवर्धनाचा जर आपण विचार केला तर केवळ आत्ता येत्या 2-5 वर्षांसाठी आपण त्याचं संवर्धन करण्याकरता म्हणून काही आपल्याला योजना आखता येत नाहीत. संवर्धन हे दूरगामी पद्धतीने त्याची योजना आखावी लागते. तर असा आपण विचार करूया की पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टीवरती जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल? मला वाटतं की 2-3 गोष्टी आहेत. एकतर आपलं जे साहित्य हे इतकं उच्च दर्जाचं आहे पण त्याला जागतिक पातळीवर एक मान्यता मिळवणं खूप गरजेचं असतं. अतिशय मोकळेपणे सांगायचं झालं तर रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळालं याचं एकमेव कारण साहित्य तर उच्च दर्जाचं आहे था या आयुष्यात कुठलीच दुमत नाही. पण WB Yeats ने त्याचं जे भाषांतर केलं होतं ते ज्या नोबेलच्या समितीसमोर गेलं होतं त्यातून त्या साहित्याचं तर अशी आपलं उच्च दर्जाचं साहित्य जे आहे ते भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करून ते प्रकाशित करणं आणि त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न जर आपण केले तर खऱ्या अर्थाने आपलं साहित्य हे जागतिक स्तरावर ते एक मान्यता प्राप्त करू शकतं. दुसरं मला असं वाटतं की मराठी भाषा आणि मराठी भाषेचं साहित्य हे याची गुणात्मकता इतकी वरच्या स्तराची आहे त्याचा महाविद्यालय स्तरापासून असेल किंवा थोडंसं शाळे स्तरापासून असेल ह्यासाठीचे विशेष प्रयत्न जर शिक्षक प्राध्यापक आणि रचनेने घेतले तर आपोआप ते पुढच्या पिढीपर्यंत जात राहण्यासाठी जे आवश्यक आहे ते होत राहील. आणि मला वाटतं की 25 वर्ष काय 50 वर्ष काय शेवटी ही पिढी जशी बदलत जाते तशी त्या पिढीच्या पिढी ते पिढी पुढे ते पाठवत राहणं. आणि दुसरं मला माझ्या डोक्यात आहे आणि जे मी मराठी भाषा मंत्री म्हणून ठरवलं पण आहे की मराठीच्या ज्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत कोणी म्हणतं 60 आहेत कोणी म्हणतं 84 आहेत तर या बोलीभाषांचं डिजिटलायझेशन केलं पाहिजे. बरं.